मैं चवन बीजी सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज का व्यवसाय अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल टेक्नोलॉजी मधील ट्रांसफॉर्मर थ्री फेज ट्रांसफॉर्मर या विषयी आपण माहिती घेत आहोत। अशा व्याख्यानामध्ये आपण पाहिलं की ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरची 24 म्हणजे ऑल डे इफिशियन्सी म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं। आज आपण ट्रान्सफॉर्मर इक्वेशन ही पाहणार आहोत, त्यासोबतच आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे लॉसेस मग त्यामध्ये कोर लॉस आणि वाइंडिंग लॉस ह्या दोन प्रकारचे लॉसेस पाहिले होते, हे लॉस कसे मिनिमाइज करता येतात हे आपण पाहिलं होतं। लोड आणि वाइंडिंग लॉस काय संबंध आहे हे आपण पाहिलं होतं आणि आज आपण ट्रान्सफॉर्मरचे इक्वेशन पाहतोय। ट्रान्सफॉर्मर इक्वेशनमध्ये आपण असं पाहिलं की ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला आपण ए सी सप्लायचा पुरवठा करतो, ट्रान्सफॉर्मर प्रायमरी ए सी सप्लाय असा ए सी सप्लायचा पुरवठा केल्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या वाणीमध्ये प्रायमरी वाणीमध्ये हा प्रायमरी करंट पाहून चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते। असे निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र कोरमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, अशा कोरवरती आपण सेकंडरी वाइंडिंग ओढलेली असते, अशा सेकंडरी वाइंडिंगमध्ये प्रायमरी निर्माण केलेले चुंबकीय फ्लक्स कट केले जातात किंवा लिंक केले जातात आणि त्यावर सेकंडरीमध्ये आपण पाहिलं की EMF तयार। ट्रान्सफॉर्मर हा ए सी सप्लायवरती कार्य करत असल्यामुळे ए सी सप्लाय ही वेवफॉर्म साईन वेवफॉर्ममध्ये असते, असं ते दाखवल्याप्रमाणे एक सायकल आहे, हे एक सायकल या पद्धतीने असेल। पण ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येईल की झिरोपासून सुरुवातीपासून ज्या फ्लक्स आहेत त्या फ्लक्स वाढत जातात, ते मॅक्झिममला जातात म्हणजे जास्तीत जास्त ठिकाणी जातात, कोणा त्या मिनिममला येतात, कोणा त्या मॅक्झिममला जातात आणि कोणा त्या मिनिममला येतात। याचा अर्थ असा होतो की ट्रान्सफॉर्मरच्या वाढीमधून होणारा प्रवाह हा सुद्धा याच पद्धतीनं झिरो टू मॅक्झिमम, मॅक्झिमम टू झिरो, झिरो टू मॅक्झिमम आणि पुन्हा झिरो असा तो बदलत राहतो आणि अशा बदलल्यामुळं त्यामध्ये निर्माण ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये निर्माण होणारे जे चुंबकीय क्षेत्र आहे, चुंबकीय क्षेत्र यामध्ये सुद्धा याच पद्धतीने बदल होतो। जवळजवळ आपण पाहिलं तर फ्लक्स आहे त्या फ्लक्स एका सायकलमध्ये 1/4 एफ फ्रिक्वेन्सी, एफ फॉर फ्रिक्वेन्सी इतक्या काळामध्ये ते झिरो टू मॅक्झिमम आणि मॅक्झिमम टू झिरोला जातात। अँड ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर 4 times 4F इंटू फ्लक्स एवढ्या वेळी काय येईल ते कट होईल, म्हणजे 4 times फ्लक्स आहे त्या फ्लक्स मॅक्झिमला जातात आणि मिनिममला येतात। जर आपण ॲव्हरेज काढलं म्हणजे EF जर निर्मिती काढली आपण तर ही EF निर्मिती 4 × F इंटू फाय मॅक्स किंवा फाय एम म्हणजे फाय एम फॉर मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी, एफ आय हे फ्रिक्वेन्सीसाठी आणि आता आपण पाहिलं ते जी फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी आपले फ्लक्स आहे ते फ्लक्स एका सायकलमध्ये 4 वेळा काय होतात त्या मिनिममला जातात आणि मॅक्झिमला जातात। आणि म्हणून आपण असंही पाहिलेलं आहे की ए सी सप्लायमध्ये रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू RMS व्हॅल्यू जी इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणून आपण कॅल्क्युलेट करतो किंवा धरतो रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, DC मध्ये अशी RMS व्हॅल्यू असत नाही, AC मध्ये अशी RMS व्हॅल्यू असते आणि ही RMS व्हॅल्यू आपल्याला एका सूत्राने मिळते आणि ते सूत्र आहे का तर RMS व्हॅल्यू इज इक्वल टू ॲव्हरेज व्हॅल्यू फॉर्म फॅक्टर याचं जे काही फॉर्म फॅक्टरचा जो रेशो येतो तो 1.11 एवढा येतो, म्हणजेच हे जे आपण ॲव्हरेज व्होल्टेज पाहिलं, ॲव्हरेज EMF पाहिलं, हे जर आपल्याला RMS मध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल, घ्यावायचं असेल तर आपल्याला या इक्वेशनला फॉर्म फॅक्टरने गुणावं लागेल, म्हणजे 4 × 1.11 × F × X
IMAX. इसे सॉल्व किया था अपने पास बचे थे कि 4.44 इनटू एफ इनटू फाइव एम असा पहला इक्वेशन मिले सूत्र में या सूत्रा में अपन जर एक गोष्ट लक्षात घेतली की इथे काय निर्माण होणार आहे एफ आहे की ट्रान्सफॉर्मर मध्ये दोन वाइंडिंग असल्यामुळे पहिले होईल ती प्रायमरी वाइंडिंग मध्ये होईल प्रायमरी आणि दुसरं होईल ते सेकंडरी वाइंडिंग मध्ये म्हणजे प्रायमरी वाइंडिंग मध्ये निर्माण होणार आहे ई एम एफ हे वेगळं असेल सेकंडरी वाइंडिंग मध्ये निर्माण होणार आहे ई एफ हे वेगळं असेल आणि प्रायमरी वाइंडिंग मध्ये निर्माण होणार आहे ई एफची किंमत आणखी एका गोष्टीवरती अवलंबून असते फॅरडेच्या नियमाप्रमाणे प्राइमरी वाइंडिंगसाठी जे मारलेल्या टर्न्स आहेत वाइंडिंगच्या ज्या टर्न्स आहेत नंबर ऑफ टर्न्स ज्याला आपण एन वन असं म्हणतो त्या एन वनच्याही सर्व प्रमाणात बदलतात म्हणून ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीमध्ये निर्माण होणारे त्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये निर्माण होणारे ई एम एफ इज इक्वल टू 4.44 आय एम एफ इंटू एन वन होल्स असं निर्माण प्रायमरी वाइंडिंग मध्ये एक निर्माण होतो त्याला आपण ई वन असं म्हणतो सेकंडरी वाइंडिंग मध्ये जर ई निर्माण होणार असेल तर त्याला आपण ई टू असं म्हणतो ई टू इज इक्वल टू ऑल्सो या सूत्राला मिळेल आपल्याला 4.44 आय एम एफ इन टू एन टू होल्स प्रायमरी वाइंडिंग मध्ये निर्माण होणार आहे ई एफ हे फ्रिक्वेन्सी फ्लक्स फ्रिक्वेन्सी आणि नंबर ऑफ टर्न्स या गोष्टीवरती अवलंबून असेल या सूत्राने आपल्याला मिळणारं जे ई एम एफ आहे हे पर टर्न एका टर्न मध्ये आपल्याला निर्माण होणारे ई एम एफ आपण प्रायमरीला आणि सेकंडरीला आपण नंबर ऑफ टर्न्स आवश्यकतेप्रमाणे आपण टर्न्स मारलेले असतात आणि अशा टर्न्सची संख्या असते ती वेगवेगळी असते आणि त्यावेळी प्रायमरी टर्न्स आहे त्या प्रायमरी टर्न्स आपण पाहिलं होतं की एन वन या अक्षरावर दाखवल्या जातात सेकंडरी टर्न्स आहेत त्या एन टू या अक्षरावर दाखवल्या जातात म्हणून प्रायमरीमध्ये निर्माण होणारे ई एम एफ हे 4.44 आय एम एफ इन टू एन वन फोर्स इतकं निर्माण होईल तर सेकंडरीमध्ये निर्माण होणारे ई एम आहे ई टू हे 4.44 आय एम एफ इन टू एन टू होल्स इतकं निर्माण हे झालं ई एम इक्युएशन तर ई एम इक्युएशन आपण ट्रान्सफॉर्मरचं पाहत असताना असं पाहिलं की ए सी सप्लायची साईन वेव आहे ही साईन वेव त्या साईन वेवमध्ये करंट आणि म्हणून फ्लक्स हे चार वेळा काय होतात मॅक्झिममला जातात आणि मिनिममला येतात तर चार वेळा ते बदलतात म्हणून आपण ते 4 times इन टी एफ फ्रिक्वेन्सी घेतली आणि ते फ्लक्स घेतले फाय म्हणजे चार वेळा फ्लक्स ह्या मॅक्झिममला जातात म्हणजे ते फाय घेतलं आपण एफ घेतलं फ्रिक्वेन्सी घेतली आणि 4 घेतलं 4 times त्याची किंमत आहे ही किंमत आपली कशी आहे ॲव्हरेज आहे ए सी सप्लायमध्ये आपल्याला नेहमी रूट मीन्स स्क्वेअर म्हणजे इफेक्टिव्ह व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते हे ॲव्हरेज म्हणजे आहे आपल्याला इफेक्टिव्ह व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते अशा वेळी आपल्याला फॉर्म फॅक्टरने गुणावं लागतं त्याच्या फॉर्म फॅक्टरची किंमत आहे की 1.11 आपण गेल्या वर्षीच पाहिलं होतं की फॉर्म फॅक्टरची किंमत 1.11 अशी आहे आणि म्हणून 4 × 1.11 इंटू एफ इंटू फाईव्ह इथं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की हे व्होल्टेज पर टर्न एका टर्नमध्ये निर्माण होणारा व्होल्टेज 4 × 1.11 इंटू एफ इंटू फाईव्ह एवढं सॉल्व केलं आपण तर ते 1.11 मल्टिप्लाय केलं की 4.44 इंटू एफ इंटू फाईव्ह तेवढं निर्माण होईल आणि सिंगल टर्न आहे सिंगल टर्नला आपण एन हा शब्द मी तुम्हाला असं सांगितलं की प्रायमरी वाइंडिंगचे टर्न्स असतात हे वेगळे असतात प्रायमरी वाइंडिंगमध्ये निर्माण होणारं ई एम हे वेगळं असतं सेकंडरी वाइंडिंगमध्ये निर्माण होणारं ई एम वेगळं असतं आणि हे ई एम ई एम ई टू या क्षणात दाखवलं जातं तर टर्न्स ह्या सुद्धा वेगळे असतात त्या एन टू या क्षणात दाखवलं म्हणून हे सूत्र लिहित असताना मी प्रायमरी वाइंडिंगसाठी असं लिहिलं की ई वन इज इक्वल टू 4.44 आय एम ई टू एफ इन टू एन वन आणि ई टू इज इक्वल टू 4.44 आय एम एफ इन टू एन टू होल्स एवढं ई एम निर्माण होईल जनरल ई एम एफचं जे इक्वेशन आहे ते जनरल इक्वेशन मात्र मी असं सांगितलं तुम्हाला ई इज इक्वल टू 4.44
4 into F into phi m into n holds. K transformers general equation आ गया. EMF equation. Secondary setting ये बड़ा n वाली है अन्य primary setting n वाली है अन्य secondary setting n two है. यार तो बता दे. बाकी सी equation आए चिका है same. क्या नंबर पूछा जो topic का है पूछा जो प्रश्न का है transformer से regulation. Regulation of transformer. Regulation ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता आपण असं बऱ्याचदा पाहिलेलं आहे की ट्रान्सफॉर्मरची प्रायमरीला आपण इनपुट सप्लाय देतो, प्रायमरी इनपुटला जोडलेली असते, हा जो लोड आहे हा लोड आपण हे नाही आउटपुटला देतो, हा जोडलेला लोड आउटपुटला आहे. पण आपल्या लक्षात असं येतं की ज्यावेळी हा लोड कनेक्ट होतो त्यावेळी सेकंडरीचं जे व्होल्टेज आहे व्ही टू, सेकंडरी व्होल्टेज जे व्ही टू आहे ए व्ही टू वोल्टेज बदलते. म्हणजे ट्रान्सफॉर्मर नो लोड कंडिशनला असताना सेकंडरी व्होल्टेज जे आहे वेगळं असते आणि ट्रान्सफॉर्मर जेव्हा फुल लोडला असेल किंवा लोडवरती असेल त्यावेळी व्होल्टेज वेगळं असते. म्हणजे याचा अर्थ ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी व्होल्टेजमध्ये नो लोड टू फुल लोड अशा कंडिशन मध्ये आउटपुट व्होल्टेज मध्ये व्हेरिएशन्स येतात किंवा बदल होतात. हे बदल म्हणजे काय आहे रेग्युलेशन आहे. पण रेग्युलेशनची व्याख्या कशी सांगता येईल आपल्याला तर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला दिलेले इनपुट सप्लाय हे कायम ठेवून सेम असताना ट्रान्सफॉर्मर नो लोड टू फुल लोड यामधील फरक भागिले नो लोड व्होल्टेज या गुणोत्तराला आम्ही ट्रान्सफॉर्मरचं रेग्युलेशन असं म्हणतो. पुन्हा एकदा मी सांगतो ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी व्होल्टेज सेम असताना ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी व्होल्टेजमध्ये नो लोड टू फुल लोड, नो लोड व्होल्टेजला आपण ई झिरो असं व्ही झिरो असं म्हणूया आणि फुल लोड व्होल्टेजला आपण व्ही एल असं म्हणूया. म्हणजे व्ही झिरो इज नो लोड व्होल्टेज, नो लोड सेकंडरी व्होल्टेज आणि व्ही एल इज इक्वल टू नो लोड सेकंड फुल लोड सेकंडरी व्होल्टेज. रेग्युलेशन जे आहे रेग्युलेशन इज इक्वल टू काय सांगते मी व्ही झिरो मायनस व्ही एल डिवायडेड बाय व्ही झिरो. याचा अर्थ काय झाला सेकंडरी नो लोड व्होल्टेज मायनस सेकंडरी फुल लोड व्होल्टेज डिवायडेड बाय सेकंडरी नो लोड व्होल्टेज. जर मला पर्सेंटेज रेग्युलेशन हवं असेल तर पुन्हा व्ही झिरो मायनस व्ही एन डिवायडेड बाय व्ही झिरो इन टू हंड्रेड या सूत्राला या सूत्राच्या सहाय्याने आपण ट्रान्सफॉर्मरचं पर्सेंटेज रेग्युलेशन काढू शकतो. पर्सेंटेज रेग्युलेशनवरती बोर्डाला अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि या सूत्राचा वापर करून आपल्या चार मार्काचं जे काही गणित आहे एक्झाम्पल आहे हे आपण सॉल्व्ह करतो. पर्सेंटेज रेग्युलेशन मी पुन्हा एकदा सांगतो की ट्रान्सफॉर्मर लोडला जोडल्यानंतर नो लोड ते फुल लोड यामध्ये सेकंडरी व्होल्टेजमध्ये तफावत येते फरक पडतो. त्याची कारणं टेक्निकल कारणं अनेक आहेत. त्यामध्ये रिॲक्टन्स आहे, रेझिस्टन्स आहे, प्रतिक्रियेचे आहेत असे अनेक कारणं आहेत. हे डिटेलमध्ये न पाहता आपण एवढंच पाहणार आहोत की ट्रान्सफॉर्मर लोडवरती जोडल्यानंतर नो लोड आणि फुल लोड अशा दोन्ही वेळी त्याच्या सेकंडरी व्होल्टेजमध्ये बदल होतात. हे जे बदल आहेत हे बदल म्हणजेच नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज भागिले नो लोड व्होल्टेज या गुणोत्तराला या रेशोला आपण ट्रान्सफॉर्मरचं रेग्युलेशन असं म्हणतो. जेवढं हे रेग्युलेशन हा रेशो कमी असेल इव्हिडीला असेल तेवढं रेग्युलेशन बेस्ट असेल पण चांगलं आहे असं समजलं जातं. फक्त प्रत्यक्षामध्ये प्रात्यक्षिकामध्ये वापरत असताना हे व्हेरिएशन येतात. म्हणून ट्रान्सफॉर्मर रेग्युलेशन इज इक्वल टू व्ही झिरो मायनस व्ही एन डिवायडेड बाय व्ही झिरो. जर पर्सेंटेज रेग्युलेशन हवं असेल आपल्याला तर पर्सेंटेज रेग्युलेशन इज इक्वल टू व्ही झिरो मायनस व्ही एन इंटू हंड्रेड डिवायडेड बाय व्ही झिरो म्हणजे नो लोड व्होल्टेज, नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज भागिले नो लोड व्होल्टेज गुणिले
म्हटलेलं की आपल्या ट्रान्सफॉर्मरचं परसेंटेज रेग्युलेशन प्राप्त होतं आणि मी हे सांगितलं की अनेक वेळा बोर्डाला आपल्याला यावरती प्रश्न विचारलेले पण ट्रान्सफॉर्मरच्या प्रकारामध्ये आपण असं पाहिलं होतं की ट्रान्सफॉर्मर आहे आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये किती भाव म्हणून प्रकार पाहिले जातात त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर असं मी नाव सांगितलं होतं त्यामध्ये ॲटो ट्रान्सफॉर्मर त्यासोबत त्यामध्ये करंट ट्रान्सफॉर्मर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर तसंच मी तुम्हाला व्होल्टेज म्हणून प्रकार सांगितले ते त्यामध्ये तुम्हाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हे जनरेशनसाठी म्हणजे ट्रान्समिशनमध्ये आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये वापरले जातात आणि मग या ट्रान्सफॉर्मरला आपण पॉवर ट्रान्सफॉर्मर पॉवर ट्रान्सफॉर्मर या पॉवर ट्रान्सफॉर्मरची प्रत्यक्ष रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर आपल्याला पाहावं लागेल आपण जनरल कन्स्ट्रक्शन ट्रान्सफॉर्मरचं पाहिलं होतं आता मात्र आपल्याला पॉवर ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन बघावं लागेल ती रचना पाहावी लागेल ज्यामध्ये ट्रान्सफॉर्मरच्या ज्या प्रमुख भागामध्ये पहिला जो भाग येतो ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग दुसरा जो भाग येतो तो ट्रान्सफॉर्मर कोर ट्रान्सफॉर्मर कोर तिसरा जो पार्ट येतो तो ट्रान्सफॉर्मर टँक चौथा जो भाग येतो तो ट्रान्सफॉर्मर ऑइल पाचवा भाग येतो टर्मिनल बुशिंग टर्मिनल बुशिंग सहावा भाग येतो त्याला आपण म्हणतो कॉन्झर्वेटर कॉन्झर्वेटर सातवा भाग येतो त्याला आपण म्हणतो ब्रीदर ब्रीदर आठवा भाग येतो त्याला आपण म्हणतो एक्सप्लोजन एक्सप्लोजन वॉल नवाचा भाग येतो त्याला आपण म्हणतो ड्रेन वॉल दहावाचा भाग येतो ते संरक्षण साधन आहे त्याला आपण म्हणतो बुकवॉल्स बुकवॉल्स रिले ट्रान्सफॉर्मरला संरक्षण देण्याचं काम हा रिले करत असतो सुरुवातीपासून ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरचं वाइंडिंग हे इनेमल कॉपर वायर किंवा ॲल्युमिनियम वायरपासून तयार केलेले असते आणि ते ट्रान्सफॉर्मरच्या कोरवरती गुंडाळलेले असते ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग हे प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकारचे असतात हे ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलमध्ये बुडवलेले असतात ट्रान्सफॉर्मर कोर ट्रान्सफॉर्मर कोरसाठी सिलिकॉन स्टील स्टॅम्पिंग आणि तेही लॅमिनेटेड असे सिलिकॉन स्टील स्टॅम्पिंग्स वापरलेले असतात सिलिकॉन स्टील स्टॅम्पिंग्स वापरल्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे कोर लॉसेस कमी होतात लॅमिनेशनमुळे कोर लॉसेसमधला एडी करंट लॉस हा कमी होतो ट्रान्सफॉर्मर कोर ही एल आय ई जे आणि सी या इंग्रजी अक्षराप्रमाणे आकाराप्रमाणे वापरल्या जातात ट्रान्सफॉर्मर टँक ही एम एस स्टीलपासून पत्र्यापासून बनवलेली असते आणि या टँकमध्ये ट्रान्सफॉर्मरमधील सर्व भाग हे बसवलेले असतात ट्रान्सफॉर्मर टँक ऑइल साठवण्यासाठी वापरली जाते आणि त्यासोबतच ट्रान्सफॉर्मर टँक ट्रान्सफॉर्मरच्या सर्व भागांना संरक्षण द्यायचं काम करते कव्हर करायचं काम करते ट्रान्सफॉर्मर ऑइल ट्रान्सफॉर्मर ऑइल हे मिनरल ऑइल आहे खनिज ऑइल आहे विशेषतः करून ट्रान्सफॉर्मर ऑइलचा उपयोग दोन प्रकारासाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये केला जातो त्यातला पहिला प्रकार आहे हा पहिला प्रकार जो पहिला उपयोग आहे हा पहिला उपयोग ट्रान्सफॉर्मरला खंड करणे आणि दुसरा उपयोग आहे ते ट्रान्सफॉर्मरमध्ये इन्सुलेशन देणे कोर आणि वाइंडिंग आणि इतर जे काही साधनं आहे डिव्हायसेस आहेत यांना इन्सुलेशन देण्याचं काम हे ट्रान्सफॉर्मर ऑइल करत असतं या ट्रान्सफॉर्मर ऑइलची परा विद्युत सामर्थ्य ज्याला आपण डायरेक्ट इलेक्ट्रिक स्ट्रेंथ असं म्हणतो
म्हणजे इन्सुलेशन ताकद, त्याला ड्राय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. ही ड्राय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ या ट्रान्सफॉर्मर ऑइलची जास्त असते. ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या ड्राय इलेक्ट्रिक स्ट्रेंथवरती हायवेतील आर्द्रता परिणाम करते. 5% आर्द्रता येतो हायवेशी जर ट्रान्सफॉर्मर ऑइलचा संपर्क आला. 5% हायवेतील आर्द्रतेच्या आर्द्रता असणारा हायवेशी जर ट्रान्सफॉर्मर ऑइलचा संपर्क आला तर जवळजवळ 20% डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे पराविद्युत सामर्थ्य हे ट्रान्सफॉर्मर ऑइलचं कमी होतं. म्हणून ट्रान्सफॉर्मर ऑइलचा संपर्क हा नेहमी कोरडा हायवेशी येईल अशी ट्रान्सफॉर्मरमध्ये योजना केलेली असते. यासाठी विशेष साधनांचा वापर केलेला असतो, तो आपण पुढे पाहणार आहोत. टर्मिनल बुशिंग, ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आणि ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी, प्रायमरी आणि सेकंडरी जोडण्यासाठी आणि वायंडिंगमधून टँकमधून वायर काढण्यासाठी आपल्याला ज्या साधनांचा वापर होतो त्याला आपण बुशिंग असं म्हणतो. हे एक इन्सुलेटिंग मटेरियलपासून तयार केलेले असतात. पोकळ असतात, त्याच्या आतमधून कंडक्टर जो हा टॅप आहे हा बाहेर काढला जातो आणि त्याला टर्मिनेशन केलं जातं. म्हणजेच ट्रान्सफॉर्मरचे टर्मिनल बुशिंग हे सिरॅमिक मटेरियल किंवा पोर्सलिनपासून तयार केलेले असतात. ते पोर्सलिनपासून यासाठी तयार करतात की पोर्सलिन इज अ गुड इन्सुलेटिंग मटेरियल आणि कास्टिंग म्हणून आपल्याला त्याला हवा तो आकार देतात. कास्टिंग करणे म्हणजे ओतणे, साच्यात घालून तयार करणे, त्याला आपण कास्टिंग असं म्हणतो. म्हणजे टर्मिनल बुशिंग आहे, ते टर्मिनल बुशिंग आपण काय करतोय, ट्रान्सफॉर्मर टँक, ट्रान्सफॉर्मरचे कोर किंवा ट्रान्सफॉर्मरचे इतर असणारे मेजर पार्ट यापासून इन्सुलेट करण्यासाठी काय इन्सुलेट करणार आहोत आपण, वायंडिंग टर्मिनल्स. ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरीची जी टोकं आहेत आणि सेकंडरीची जी टोकं आहेत ही इन्सुलेट करून आपल्याला बाहेर घ्यायला लागतील आणि ते करण्यासाठी मला टर्मिनल बुशिंगचा वापर केला जातो. ते पोर्सलिन्सपासून तयार केले असतात. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरीला किती विद्युत दाब आहे त्या दाबानुसार टर्मिनल बुशिंगच्या रचनेमध्ये बदल असतो. त्या ताकदीशी टर्मिनल बुशिंग्स तयार केलेले असतात. तिसरा जो भाग आहे तो कॉन्झर्वेटर. कॉन्झर्वेटर हे ट्रान्सफॉर्मरच्या वरती असणारी छोटी टँक असते. ट्रान्सफॉर्मरच्या वरच्या बाजूला हे छोटी MS मध्ये तयार केलेली पाईपसारखी दिसणारी एक टँक असते. ती अर्धी वायू भरलेली असते. त्याचं कारण असं आहे की ट्रान्सफॉर्मर टँक आहे, ह्या ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये तंतोतंत किंवा फुल असं हे ट्रान्सफॉर्मर ऑइल भरलेलं असतं. ट्रान्सफॉर्मर जर लोडला गेला तर ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉसेस म्हणून उष्णता निर्माण होते. अशी उष्णता थंड करून घ्यायचं काम हे ऑइल करत असतं आणि याबरोबर ऑइलचं काय होतं, प्रसरण होतं. म्हणजे ऑइल एक्सपांड होतं, उष्णतेनं ऑइल प्रसरण पावतं. असं प्रसरण पावलेलं ऑइल बाहेर साठवण्यासाठी जर आपण वेगळी सुविधा केली नाही तर ट्रान्सफॉर्मरच्या टँकमध्ये स्फोट होण्याची शक्यता असते. अशा कोणत्या प्रकारचं अडचणी निर्माण होऊ नये आणि कोणत्या प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी ही कॉन्झर्वेटर टँक बसवलेली असते. ही कॉन्झर्वेटर टँक ही अर्धी भरलेली असते आणि अर्धी रिकामी असते. प्रसरण पावलेलं ऑइल आहे, हे प्रसरण पावलेलं ऑइल त्या कॉन्झर्वेटर टँकमध्ये आत येते. ज्या ह्या टँकमध्ये ऑइल आत येते त्या टँकच्या पुढील बाजूस ब्रीदर बसवलेला असतो. ब्रीदर हा सिलिका जेल पासून बनवलेला असतो. म्हणजे लोखंडाची पाईप असते, पाईपच्या पुढच्या बाजूला लोखंडाची पाईप असेल आणि ह्या पाईपला हा सिलिका जेलचं येऊन बसवलं असेल. हे सिलिका जेल म्हणजे काय, कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईडला सिलिका जेल असं म्हटलं जातं. सिलिका जेलचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर ट्रान्सफॉर्मरच्या कॉन्झर्वेटरमध्ये जेव्हा ऑइल प्रवेश करतो जाणार तर ट्रान्सफॉर्मरच्या कॉन्झर्वेटरमधील जी हवा आहे ती हवा बाहेर जाते. अशी बाहेर गेलेली हवा ज्यावेळी ऑइल पुन्हा थंड होतो तेव्हा ती पुन्हा आत येते. आपण ज्या पद्धतीने श्वासोश्वास करतो त्यावेळी ट्रान्सफॉर्मरसुद्धा श्वासोश्वास करतो आणि अशा वेळी आत येणारी जी हवा आहे, आत येणारी एअर आहे, ही एअर जर मॉइश्चर येतो म्हणजे बाष्पीभूत असेल ती ती डायरेक्ट ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या संपर्कात येते. अशी मॉइश्चर येतो म्हणजे बाष्पीभूत जर हवा ऑइलच्या संपर्कामध्ये आली तर ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलची परावैद्युत सामर्थ्य जर आपण डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ असं मराठी इंग्रजीत म्हणतोय ती कमी होतं. आणि असं डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ जर कमी झालं तर ज्या पर्पजसाठी ज्या कार्यासाठी आपण ऑइल वापरलेलं आहे इन्सुलेशन,
हे कार्य आपलं सफल होणार नाही, यासाठी इथून येणारे जे काही हवा आहे बाष्पयुक्त हवा आहे ती सिलिका जेल म्हणून पास होते आणि सिलिका जेलमध्ये हवेमध्ये बाष्प शोषून घेतलं जातं. बाष्पाचं शोषण झाल्यामुळं त्या सिलिका जेलचा रंग बदलतो. सिलिका जेल चांगल्या स्थितीमध्ये असेल तर तिचा निळा रंग असतो. ज्यावेळी ती बाष्प शोषून घेते तेव्हा निळ्या रंगाचं रूपांतर पांढऱ्या रंगामध्ये होतं. असे रंगभरित सिलिका जेल झाली, पांढऱ्या रंगाची सिलिका जेल झाली की ही सिलिका जेल आपल्याला बदलायला लागते. आपले जे मिटरिंग आहे, आपले जे काही महत्त्वाचे जे काय साधनं आहेत, इक्विपमेंट्स आहेत, याच्यामध्ये एक बारीकसा पोळी ठेवलेली असते आणि त्या पोळीमध्ये सुद्धा सिलिका जेल असते. विशेषतः करून मीटर असेल, विश्वासाचे असतील, कॅल्क्युलेटर्स असतील, टेलिव्हिजन्स असतील, हे अनेक जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत या सगळ्यामध्ये हा सिलिका जेलचा वापर किंवा पॅकिंग विषयावर केलेला असतो. त्याचा उद्देशच हा एक असतो की त्यामध्ये जर मॉइश्चर असेल ते मॉइश्चर त्या डिव्हाइसवरती परिणाम करतं, त्याच्या परफॉर्मन्सवरती परिणाम करतं. असा कोणताही परफॉर्मन्स पॅकिंगमध्ये होऊ नये किंवा स्टोरेजमध्ये होऊ नये यासाठी या सिलिका जेलचा वापर केला जातो. सिलिका जेल त्यानंतर एक्सप्लोजन वॉल ट्रान्सफॉर्मर हा नेहमी लोडवरती जोडलेला असतो असं नाही, पण ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी ही 24 तास सर्किटला म्हणजे प्रायमरी व्होल्टेजला जोडलेली असते. सेकंडरीवरील व्होल्टेज सेकंडरीवरील जो लोड आहे हा लोड गरजेप्रमाणे तो कमी जास्त होत असतो. कधी कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये हे ट्रान्सफॉर्मरचा लोड जास्त झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाल्यामुळे टेम्परेचरमध्ये प्रचंड वाढ होते. टेम्परेचरमध्ये वाढ झाल्यामुळे वाईटमध्ये हवेचं तापमानही प्रचंड वाढतं आणि अशा वेळी स्फोट होण्याची शक्यता असते. अशा कोणत्या प्रकारचा स्फोट होऊन अपघात होऊन नुकसान होण्यापेक्षा ते टाळण्यासाठी हा एक्सप्लोजन वॉल्व बसवलेला असतो. म्हणजे एक्सप्लोजन व्हेंट असंही म्हटलं जातं त्याला. प्रमाणापेक्षा प्रेशर वाढल्यास एक्सप्लोजन व्हेंट आहे, हा एक्सप्लोजन व्हेंट काय होतो ब्रेक होतो आणि ब्रेक झाल्यामुळे आतील जे काही टँकमध्ये निर्माण झालेलं प्रेशर आहे ते प्रेशर रिलीज होतं. अगदी सेम अशी सिस्टीम आपल्या घरा स्वयंपाकघरामध्ये कुकर बसवलेली असते तर आपण सेफ्टी वॉल्व असं म्हणतो. हा सेफ्टी वॉल्व आहे, एक्सप्लोजन वॉल्व आहे, एक्सप्लोजन व्हेंट आहे, हा ट्रान्सफॉर्मरचा सेफ्टी वॉल्व आहे. त्यानंतर ड्रेन वॉल्व, काही काळामध्येनंतर ट्रान्सफॉर्मर वॉइल आपल्याला बदलावं लागतं, त्याचं फिल्ट्रेशन करून पुन्हा रियूज करावं लागतं, म्हणजे रिसायकलिंग करावं लागतं. अशा वेळी ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल दुरुस्तीसाठी काही फिल्ट्रेशनसाठी जर आपल्याला काढून टाकायचं ड्रेन करायचं असेल तर या ड्रेन वॉलचा उपयोग केला जातो. जे ड्रेन वॉल आहे ते ड्रेन वॉल ट्रान्सफॉर्मर टँकच्या तळाकडील बाजूला बसवलेलं असते. पुढे बुकवॉल्स रिले, एवढी सगळी सुविधा घेऊन येईल ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट झालं, ओपन सर्किट म्हणजे काही दोष निर्माण झाला ओव्हरलोडने, तर ट्रान्सफॉर्मरचा बचाव व्हावा, ट्रान्सफॉर्मरचं संरक्षण हवं यासाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये बुकवॉल्स रिले नावाचे यंत्र वापरलं असेल, साधन वापरलं असतं. या साधनाचा उपयोग ट्रान्सफॉर्मरचा शॉर्ट सर्किटपासून बचाव करणे हा असा असतो. यामध्ये एक अलार्म सर्किट असते आणि एक प्री सर्किट असते. अलार्म सर्किट ट्रान्सफॉर्मरमध्ये हवेमध्ये प्रचंड दाब निर्माण झाला, धूर निर्माण झाला, गॅसेस निर्माण झाले, त्या तुम्हाला ते भूकास दिले सर्किट काय करते अलार्म वाजवते. अलार्म करून ट्रान्सफॉर्मरचं तुम्ही काय संरक्षण केलं नाही किंवा तशी व्यवस्था केली नाही तर शेवटी आत ऑइलवरती तरंगणारे जे फ्लड स्विच असतात ते फ्लड स्विच ऑपरेट होतात आणि ते स्विच ऑपरेट झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर बंद केला जातो किंवा ट्रिप केला जातो. हे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे भाग आहेत. आपल्याला परीक्षेला विचारताना ट्रान्सफॉर्मर कोरचे कार्य सांगा, ट्रान्सफॉर्मर टँकचं कार्य सांगा, ट्रान्सफॉर्मर ऑइल सांगा, टर्मिनल बुशिंग सांगा, कॉन्झर्वेटर सांगा किंवा कॉन्झर्वेटर आणि ब्रिदर सांगा. बोर्डाला अनेक वेळा यामध्ये प्रश्न विचारले आहेत. त्या रचने दृष्टीनं किंवा बोर्डाच्या दृष्टीनं परीक्षे दृष्टीने हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि तुम्हाला मोठ्या 6 मार्काला किंवा 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. ट्रान्सफॉर्मर पॉवर ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन त्याचे महत्त्वाचे भाग हे अशा पद्धतीने आहेत त्याचं कार्य आपण पाहिलं. पुढच्या वेळी आपण 3 फेज ट्रान्सफॉर्मरची कनेक्शन वेगवेगळे टाईप्स ऑफ कनेक्शन्स पाहूया.